नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय टिपिकल गाड्यावरती मिळतं ना त्यापेक्षा हे भारी, अतिशय मस्त, थंडगार असं फ्रूट सॅलड. यालाच आपण फ्रूट कस्टर्ड म्हणतो आणि हे खायला इतकं क्रीमी आणि इतकं टेस्टी लागतं की काय बोलायलाच नको. तर मंडळी, अतिशय सोपी रेसिपी आहे, पण याच्यामध्ये भरपूर टिप्स आणि ट्रिक्स असणार आहेत ज्यामुळे हे एकदम क्रीमी आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीचं तयार होतं. तर मंडळी, याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं प्रमाण पण अगदी अचूक घ्यावं लागतं, तरच याचं टेक्स्चर एकदम असं परफेक्ट तयार होतं आणि याची टेस्ट गाड्यावर जो फ्रूट सॅलड मिळतो ना त्यापेक्षाही भारी लागते. चला तर मग, आता अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर एका ओल्या करून घेतलेल्या पातेल्यामध्ये मी घेत आहे दूध. तर हे पातेलं ओलं का करायचं? कारण यामध्ये आपण जे दुधाचं मिश्रण शिजवणार आहोत ते खालून करपू नये किंवा ते पातेल्याला चिकटू नये यासाठी. तर यामध्ये मी 2 कप एवढं दूध घेतीये. माझा कप आहे 250 ml, म्हणजेच आपण इथे 1/2 लिटर दूध घेतोय, ठीक आहे? आणि या 1/2 लिटर दुधामधलं थोडंसं दूध मी एका वाटीमध्ये साईडला काढले. तर मंडळी, हे दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता. फुल क्रीम, फुल फॅट घेऊ शकता, कच्चं म्हशीचं दूध घेऊ शकता, किंवा गाईचं दूध घेऊ शकता, किंवा तापवून साय काढलेलं कुठलंही दूध घेऊ शकता. फक्त हे दूध रूम टेम्परेचरवरती सध्या असावं. तर असं काहीच नाही आहे, कोणतंही दूध तुम्ही इथे घेऊ शकता जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ते. आता याच्यामध्ये मी मोजून 6 टेबलस्पून एवढी साखर ॲड करते. आणि यामध्ये अजून एक गोष्ट आपण ॲड करणार आहोत, ती म्हणजे कस्टर्ड पावडर. तर अशा पद्धतीची बघू शकता, या ब्रँडची कस्टर्ड पावडर आहे माझ्याकडे व्हॅनिला फ्लेवरमध्ये. तर हा 1 किलोचा पॅक आहे आणि याची MRP आहे 100 रुपये, पण मला हा साधारणपणे 80 ते 90 रुपयांपर्यंत मिळाला होता. तर तुम्ही ॲमेझॉनवरून सुद्धा मागवू शकता किंवा कुठल्याही किराणा स्टोअरमधून तुम्ही हे घेऊ शकता, इझिली मिळते. फक्त काय करायचं, ब्रँडेड वापरायची, म्हणजे लूजमधली सुट्टी वगैरे वापरायची नाही, एकदम ब्रँडेड असते ना कुठल्याही पॅकेटमधली, ती तुम्ही यूज करू शकता. तर बघा, आता साईडला जे आपण दूध काढलं होतं ना बाऊलमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 टेबलस्पून म्हणजेच 2.5 टेबलस्पून एवढी कस्टर्ड पावडर ॲड करायची. आणि ही पावडर यामध्ये चांगली विरघळवून घ्यायची आणि मस्त अशी पातळ याची स्लरी बनवायची. तर सुरुवातीला तर ही पावडर ना एकदम तळाशी चिकटून बसते आणि एवढी कठीण झालेली असते ना, त्यामुळे अगदी सावकाशपणे तळापासून हलवत हलवत ही पावडर तुम्हाला याच्यामध्ये विरघळवायची अशा पद्धतीने. तर याच्यामध्ये ऑलरेडी कलर अवेलेबल असतोच, त्यामुळे बघू शकता या स्लरीला पण मस्तपैकी येलो कलर आलेला आहे. तर आता हे कस्टर्ड पावडरची स्लरी किंवा हे जे मिश्रण आपण बनवलं आहे ते लगेचच या दुधामध्ये आपल्याला टाकायचं नाही आहे, तर ते त्याच्यामध्ये कधी मिसळायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते, ठीक आहे? सो चला, आता हे जे दूध आहे ज्यामध्ये आपण फक्त साखर टाकलेली आहे ते दूध आपण गॅसवरती शिजायला ठेवूयात. तर बघा मंडळी, सुरुवातीला गॅस तुम्ही फुल करू शकता, मोठा करू शकता. आणि मोठ्या गॅसवरती तुम्हाला पहिल्यांदा ही साखर विरघळवून घ्यायची. साखर विरघळली की दूध हलकंसं गरम होतं, ठीक आहे? उकळी नाही काढायची बरं का लगेचच दुधाला. दूध जस्ट गरम झालंय, साखर विरघळली आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये मिक्स करणार आहोत ही कस्टर्ड पावडरची स्लरी. तर ही स्लरी ॲड करण्यापूर्वी ना पुन्हा एकदा तळापासून चांगली हलवून घ्या, कारण ही थोडी जरी तुम्ही अशी मिक्स करून साईडला ठेवली तरी लगेचच ती पावडर त्या बाऊलच्या तळाशी जाऊन बसते आणि तिचा एकदम जाड थर तिथे साचलेला असतो. त्यामुळे काय करायचं, असं चमच्याने जस्ट हे चांगलं तळापासून मिक्स करून घ्यायचं, पुन्हा एकदा त्याला चांगलं पातळ करून घ्यायचं आणि मग ही स्लरी आपल्याला दुधाच्या मिश्रणामध्ये टाकायची. तर एका हाताने ती स्लरी त्याच्यामध्ये ओता आणि दुसऱ्या हाताने मिश्रण कंटिन्यू ढवळत राहा, मिक्स करत राहा. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, दुधामध्ये साखर विरघळली की आपल्याला गॅस कमी करायचा आहे, म्हणजे लो टू मीडियम तुम्ही करू शकता. म्हणजे ही स्लरी या दुधामध्ये सोडत असताना सुद्धा गॅस तुमचा लो टू मीडियमच असला पाहिजे, ठीक आहे? तर मंडळी, या दुधामध्ये आपण जेव्हा स्लरी ॲड करतो ना कस्टर्ड पावडरची, की मग त्यानंतर या दुधाला घट्टपणा यायला लागतो, हळूहळू ते दाटसर व्हायला लागतं आणि स्पॅच्युल्यावरती पण त्याचा हळूहळू थर जमा व्हायला सुरुवात होते. पण आपल्याला हे मिश्रण तळापासून कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खालून करपणार नाही, ठीक आहे? आणि हे तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे जोपर्यंत याला एक छान उकळी येत नाही. तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने उकळी याला आलेली आहे आणि अशीच उकळी येते बरं का, एकदम खळखळून उकळी येत नाही, कारण याच्यामध्ये घट्टपणा आहे ना, त्यामुळे असे बबल्स थोडेसे बुडबुडे आल्यासारखेच होतात. तर ही स्टेज आली की समजावं आपलं हे दुधाचं मिश्रण किंवा कस्टर्ड इथे एकदम तयार आहे. तर मंडळी, आता गॅस बंद करते मी, पण गॅस बंद केल्यानंतर मात्र सुद्धा आपल्याला हे मिश्रण अधूनमधून कंटिन्यू हलवत राहायचं आहे, अधूनमधून ते मिक्स करत राहायचं आहे,
नाहीतर मग याच्यावरती साय जमा होऊ शकते. ठीक आहे, ही महत्त्वाची टिप मी सांगते तुम्हाला. आणि मग ती साय याच्यावरती जमा झाली की मग आपल्या कस्टर्डला क्रीमी टेक्स्चर राहत नाही. ओके, त्यामुळे कंटिन्यू करायचं आहे, अधूनमधून हलवत राहायचं आहे. आणि येस, आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते आहे, कारण हे मिश्रण जसं जसं थंड होईल तसं अजून हे घट्ट होत जातं. तर बघू शकता पहिल्यापेक्षा हे साधारण एवढं घट्ट झालेलं आहे. आणि ही याची फायनल कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे याच्यापेक्षा ते आता घट्ट होणार नाही, कारण हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आलंय. तर आता सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे अशा पद्धतीचा आपल्याला घ्यायचा आहे हँड विस्क, आणि याच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण 4 ते 5 मिनटं कंटिन्यू असं एकदम फास्ट फेटायचं आहे. आणि याच्यामुळेच आपल्या या कस्टर्डला एकदम क्रीमी टेक्स्चर येतं. येस, ही स्पेशल टिप तुम्ही फॉलो करून बघा आणि मग तुम्ही मला सांगाल की यावेळी जे कस्टर्ड बनवलं होतं ना, किंवा जे फ्रूट सॅलड आपण बनवलं, ते एकदम छान लागत होतं, एकदम क्रीमी आणि टेस्टी लागत होतं. ठीक आहे, यातल्या सगळ्या गुठळ्या वगैरे निघून जातात आणि एकदम छान मस्त टेक्स्चर यायला येतं. तर आता सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे आपण यामध्ये ॲड करतोय व्हॅनिला इसेन्स. तर मी साधारणपणे 1 टीस्पून एवढा इसेन्स यामध्ये ॲड करते. तर मंडळी, तुम्हाला याला जर अजून टेस्टी बनवायचं असेल तर ज्यावेळी आपण सुरुवातीला दूध गरम करायला ठेवतो ना, त्यावेळीच त्या दुधामध्ये तुम्ही थोडंसं केशर टाकू शकता. अतिशय मस्त फ्लेवर त्याचा पण यामध्ये उतरतो. पण व्हॅनिला इसेन्स मात्र नक्की ॲड करा, कारण तो भन्नाट लागतो. तर मंडळी, आता यामध्ये सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजेच खूप सारे फ्रूट्स तुम्हाला ॲड करायचे आहेत, जे तुम्हाला आवडतात ते, आणि जेवढे आवडतात तेवढे, आणि जसे तुम्हाला पाहिजेत, म्हणजे लहान मोठे तुकडे तुम्हाला आवडतात तसे तुम्ही कट करून घेऊ शकता. आणि इथे काहीच बंधन नाही आहे, तुम्हाला जे पाहिजे ते सगळं तुम्ही यामध्ये ॲड करा. आणि मंडळी, ही सगळी फळं आपण ज्यावेळी या कस्टर्डमध्ये ॲड करतो ना, त्यावेळी अर्थातच ते मस्तपैकी मिक्स करायचं, छान एकजीव करायचं, पण लगेचच खायला घ्यायचं नाही. ते छानपैकी तासभर झाकून ठेवायचं, किंवा जर तुम्हाला थंड थंड खायला आवडत असेल तर 1 तासभर तुम्ही फ्रीजमध्ये झाकून ठेवू शकता. ठीक आहे, फ्रीझरमध्ये नाही, साध्या नॉर्मल कप्प्यामध्ये झाकून ठेवू शकता आणि त्यानंतर मग खायला घ्या. असं 1 तास किंवा 2 तास मस्तपैकी मुरलेलं फ्रूट सॅलड खाण्यामध्ये जी काही मजा आहे ना, ती कशातच नाही. कारण बघा ना, सगळ्या अस्सल ताज्या ताज्या फळांचा जो काही अर्क आहे, ज्यूस आहे, किंवा जो फ्लेवर आहे, तो एकाच वेळी याच्यामध्ये उतरतो आणि तो ब्लेंड होतो मस्तपैकी एकमेकांसोबत आणि इतका सुंदर लागतो, एवढं भन्नाट लागतं ना हे प्रकरण. नक्की ट्राय करून बघा मंडळी, ही रेसिपी अतिशय मस्त लागते आणि घरच्याच मोजक्या साहित्यामध्येच तयार होते. फक्त कस्टर्ड पावडर मात्र तुम्हाला विकत आणावी लागते आणि तीही कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली मिळते. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल किंवा या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. खूप जास्त हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूयातच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबच्या शेजारचं जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. ते क्लिक करून ऑलवरती सिलेक्ट करून ठेवायचं, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळतं. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.